बिंगुरु कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक शिवाजी पिंगळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते. दिंडोरी कृषी उत्पन्न समितीच्या नाशिक कळवण रोड वरील बाजारात टोमॅटो खरेदीचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक शिवाजी पिंगळ यांच्या हस्ते आणि उपसभापती अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. 851 रुपये कॅरेट प्रमाणे शेतकऱ्यांना पहिल्या दिवशी भाव मिळाला. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे टोमॅटो विक्रीसाठी आणावे, व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन उपसभापती अनिल देशमुख यांनी केले. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक गुलाब तात्या जाधव, अमित चोलडिया, सचिव शिवाजी दातीर आदींसह शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून टोमॅटोच्या खरेदी विक्रीचा शुभारंभ पार पडलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचा माल चांगल्या प्रतीचा निवडून आणावा आणि व्यापाऱ्यांनीसुद्धा तो माल योग्य भावात खरेदी करावा हीच आमची अपेक्षा आहे. News15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक. ताज्या बातम्या व आपल्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.